ज्यावेळेला नानांनी हे कार्य 1943 सालापासून केलं त्यावेळेला की पहिले खेडेगावापासून सुरुवात केलं. बरेचसे लोक सांगत होते तुम्ही खेडेगावात नका शहरामध्ये जा, तर शहरामध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे. खेडेगावातल्या लोकांना त्यांच्या अंधश्रद्धा, त्यांचे असलेले रीतिरिवाज, त्यांचे असलेले वेगवेगळ्या प्रकारची वागणूक ह्याला चांगलं उत्तम असं वळण लागायला पाहिजे आणि ते सन्मार्गाकडे येऊन बरोबर अंतकरणामध्ये सुविचाराची अंतकरणामध्ये विचारांची भूमिका ठेवून वागणूक प्रत्येकाला करता यायला पाहिजे. तर सुरुवात ह्या खेडेगावापासून केलेली आहे आपण, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं ऍडव्हर्टाइजमेंट नाही किंवा कोणत्याही प्रकारचं आम्ही व्यवहारही करीत नाही. आता महत्वाच्या ठिकाणी मी अर्थात जात असतो, पुष्कळ ठिकाणी मी जात नाही. ही प्रसिद्धी हा विषयापासून मी लांब आहे, प्रसिद्धी मला नको आहे. प्रसिद्धीपासून कोणतंही प्राप्त होत नसतं कधी. याचा अर्थ प्रसिद्धी करायला लागते किंवा जाहिरात करावी लागते, याचा अर्थ तो ती वस्तू किंवा तो पदार्थ संपत नाही. जाहिरात करणाऱ्याला मला बोलायचं नाही माफ करा तसं काही नाही आहे. पण एक सांगतो की जी वस्तू महत्वाची आहे तिची ऍडव्हर्टाईजमेंट करण्याची जरूरच काय. आज प्रत्येक मनुष्य माणसाला आवश्यक आहे आणि ही आवश्यकता अशासाठी आहे की मानवता धर्मामध्ये प्रत्येक मनुष्याने उभं राहावं आणि मानवता धर्मात सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. हा मानवता धर्म श्रेष्ठ आहे हा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये रुजू व्हायला पाहिजे, त्याची विचारांची रुजवण व्हायला पाहिजे. तर हा त्यासाठीच हा फांचा खटाडोब आहे. ज्या नानासाहेबांनी आजपर्यंत कार्य करत राहिले, आयुष्य असेपर्यंत शेवटपर्यंत 87 वर्षापर्यंत कार्य करत होते, त्याच्यापुढे याच्या अगोदरपासून मी चालू केलेलं आहे, आजपर्यंत मी चालू करणार आहेच. आणि जेवढं आयुष्य असेल, जेवढं जीवात जीव असेल माझ्या, जेवढा श्वासोश्वास अखेरपर्यंत चालेपर्यंत मी हे कार्य चालू ठेवणार आहे. दुसरी गोष्ट, माझ्यानंतर उत्तराधिकार म्हणून सचिन दादा धर्माधिकारी सुद्धा आपल्या सर्वांना परिचित आहेत. त्यांनी सुद्धा हे कार्य अखंडपर्यंत करत राहणे आहे, त्याच्या पुढे सुद्धा चालणार आहे. त्यामुळे काय आज मनुष्य गेला पुढे कोण याचा विचार करायची वेळ येतच नाही, कार्य हे चालू राहतं. म्हणून सांगितलं कार्य हे श्रेष्ठ आहे. माणसाचं काय कार्य उत्तम असल्यावर माणसाच्या देहाला सन्मान मिळत असतो, देहाचा सन्मान नसतो. देहाला सन्मान केव्हा मिळतो? जेव्हा कार्य उत्तम त्या देहाकडनं केलं जातं त्याच वेळेला माणसाला सन्मान मिळतो. तसाच हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा नानांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या समर्पित आहे. का? ही कार्य श्रेष्ठ आहे आणि कार्य श्रेष्ठ आहे म्हणून सन्मान त्या देहाचा केला जातो. यासाठी हा सन्मान असणं म्हणजे याचा अर्थ काय की कोणताही पुरस्कार जो आहे तो उच्च असतो, जो पद्मभूषण असो, पद्मश्री असो, महाराष्ट्र भूषण असो किंवा आणखीन वेगळ्या प्रकारच्या दर्जाचा उच्च दर्जाचा पुरस्कार असो, हा पुरस्कार सगळ्यामध्ये माझं मत तरी असे श्रेष्ठच आहे. तो त्याची बरोबरी कधी होत नाही की तो कार्याला श्रेष्ठ होत आज दिलंय त्या पुरस्काराने हे केवढं महत्व आज आहे सांगावा. महत्वाचं काय आहे की आज समाजाचे ऋण आपल्यावर आहेत, देशाचे ऋण आपल्यावर आहेत. मग देशाचे ऋण, आई वडिलांचे ऋण किंवा समाजाचे ऋण करण्यासाठी फेडण्यासाठी आपण काय आज प्राप्त केले, काय आपण सेवा त्यांची केली हे फार महत्वाचं आहे. देशसेवा काय आपली आहे सांगावाला. मग देशसेवा करण्यासाठी काय करावं लागतं, समाजाचं ऋण फेडण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी काय करावं लागतं, हेच नेहमी आम्ही प्रत्येक वेळा सांगत असतो की हे प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे आणि उभं राहून प्रत्येकाने ही सेवा अखंड प्रत्यक्ष करायला पाहिजे. केल्याशिवाय होत नाही, नुसते बोलून नाही होत असते. बघा आता देशाची सेवा करणारे पुढारी मोठमोठे उपस्थित नेते आहेत, आता त्याच क्षेत्रातले आपले उत्तम उत्तम मंत्री महोदय इथे व्यासपीठ बसलेले आहेत, त्यांची सुद्धा ती देशसेवा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे, काही प्रश्नाचा नाही आहे. देशसेवा आहे, देशाबरोबर समाजाची सेवा आहे आणि लोकसेवा सुद्धा करतात. सगळ्या बाजूनी परिपूर्ण कोणत्याही प्रकारचं कमीपणा किंवा कोणत्याही प्रकारचा कमीपणा आपल्याला आणून देत नाहीत किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची कमतरता करून देत नाहीत, सर्व सोयी उपलब्ध करतात. याचा अर्थ काय समाजाची सेवाच आहे ती प्रकारची, ती आहे कशी ती बघा. त्या प्रत्येकाने अंतकरणामध्ये हा विषय घ्यायला पाहिजे. मग त्याला नसेल ठीक आहे, राजकारण करायचं असेल त्यांनी समाजाची सेवा कशा प्रकारे करावी ते आम्ही शिकू, त्याप्रमाणे प्रत्येकाने चाला, हे चालणं उत्तम आहे सगळ्यामध्ये. कारण समाजसेवा ही सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. मग समाजसेवेसाठीच श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मी उभं केलं, त्या संस्थापक मी आहे. का? ते एक आपल्याला उभं राहायला जागा पाहिजे काहीतरी, त्यासाठी हे प्रतिष्ठान मी उभं केलं. आणि ह्या प्रतिष्ठानामध्ये तर्फत जी जी कार्य होत असतात त्याच्यामध्ये वृक्षारोपण आहे,
वृक्षारोपण नुसतं नाही करायचं, वृक्षारोपण का करावं हे कामनिक स्वरूप अंतकरणामध्ये याची नसावी की वृक्ष हे कसे आहेत, वृक्षापासून आपल्याला काय मिळेल, आणि अशा या वृक्षाचं रोपण आपण केल्यानंतर आपल्याला केवढी आनंदी आणि समाधानी आणि आयुष्य आनंदी जगण्याची उत्तम जगण्याची त्याच्याकडनं आपल्या ऊर्जा घेता येते. मग ही ऊर्जा घेण्यासाठी आपण किंवा ही ताकद आपण घेण्यासाठी हा बोध घेण्यासाठी आपण जरूर वृक्षारोपण करायला पाहिजे. रोपण करणं याचा अर्थ काय, पुष्परोपण नाही करायचं. वृक्ष लावणं सोपं आहे, लावायचं नंतर बघायचं नाही असं नाही, पण हे लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये महत्वाचं की ज्याप्रमाणे आपण झाडं लावायची त्याप्रमाणे प्रत्येकाने झाडं लावावं. आणि प्रत्येकाने झाड लावून आता ह्या पावसाळ्यात सुद्धा उत्कृष्ट महाराष्ट्रामधला सर्वांमध्ये मोठा असा पुरस्कार सोहळा आज आपण पाहत आहात, आणि तो ह्या माझ्यासाठी प्रत्येकाने नाव घेऊन सांगितलं. मग ह्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक एकच निश्चय ठेवायचा की पाऊस लागला की प्रत्येक माणसाने एक एक पाच पाच झाडं लावायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी लावावी. पाच झाडं कमीत कमी लावावी, नुसती लावून नाहीत, वाढवावी, त्याला वेळच्या वेळी पाणी घालावं, त्याची निगा राखावी. ज्याप्रमाणे लहान मुलाची निगा राखत असतो आपण, त्याप्रमाणे वृक्षसुद्धा राखायला पाहिजे आपण. ते एकदा स्वतंत्र उभे राहिले की नंतर आपल्याला ते सेवा करावी लागत नाही. तसं लहान मूल असतं, सुरुवातीला सेवा करावी लागते, नंतर जेव्हा स्वतःहून उभं राहतं कामाला लागतं, काय काम असेल ते उद्योग करत असतं ते मग माणसं दुसऱ्या कोणाची आवश्यकता लागत नाही, त्याला स्वतःच स्वतः करता येतं. स्वतः करण्यासाठी आपण पहिली सेवाभावी धर्म रुजू करायला पाहिजे, तर पुढे प्राप्त आहे याचं काही नाही. त्यासाठी प्रत्येकाला मी सांगतोय की प्रत्येकाने एक पाच पाच झाडं लावायलाच पाहिजे प्रत्येकाने. ह्या पाऊस पडल्यानंतर आता उन्हाळ्यामध्ये जगू शकत नाहीत, पाऊस पडल्यानंतर प्रत्येकाने लावायला पाहिजे. वृक्ष लागवणीचं महत्व फार महत्व आहे, कारण वृक्ष हे आपल्याला सगळ्या बाजूनी आपलं सेवा जावी धर्म उभा करत असतात. मग आपण सेवा करणं हे महत्वाचं आहे. बघा त्याच्यापासून लाकडं मिळतात, वेगळा ऑक्सिजन तर चांगला मिळतो, वेगवेगळ्या प्रकारचे वायू जे माणसाला आपले आवश्यक आहेत ते प्राप्त वृक्षापासून मिळत असतात. शुद्धीकरण हवा करण्याचं काम फार मोठं करतो, अशुद्ध हवा करण्याचं काम आपण करतो, शुद्ध करण्याचं काम करत नाही. शुद्ध करण्याचं काम निसर्ग करतो, याचा अर्थ राहिलेले असलेले वृक्ष करतात. वृक्ष आपण लावायला पाहिजे, प्रत्येकाने लावायला पाहिजे, त्याचं संगोपन करायला पाहिजे. आजपासून पक्का निश्चय आतमध्ये ठेवा, सगळ्यांनी संकल्प ठेवा. आणि दुसरं काय, आरोग्य शिबिर आहे की प्रत्येक भारतामधल्या प्रत्येक मानवाचं सुदृढ आयुष्य त्यांनी जगावं, कोणत्याही प्रकारचा त्रास त्याला होऊ नये, आणि आनंदी आयुष्य असेल ते जगावं आणि शेवटपर्यंत काढावं. त्यासाठी आरोग्य शिबिर आपण घेतो. आरोग्य शिबिरामध्ये आपण काय करतो, प्रत्येकाची तपासणी करतो, त्या तपासणी करून सांगतो अमुक ठिकाणी जा, तुला पुढचा मार्ग मिळेल. जे जे काय त्यातले तज्ज्ञ असतात, मोठमोठे डॉक्टर्स असतात, मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, ते प्रत्येकाने जावं आणि त्याचे उपाय करून घ्यावे प्रत्येकाने. त्या घरच्या घरी उपाय होऊ शकत नाही हा, म्हणून सगळं प्रत्येकाने आरोग्य शिबिर ह्यासाठी आहे की आरोग्य हे प्रत्येकाचं सुदृढ असावं, हीच भूमिका अंतकरणामध्ये आमच्या आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, शेवट पण प्रयत्न करत राहणार आहोत. तिसरं काय, रक्तदान शिबिर आहे. रक्तदान शिबिर सुद्धा महत्वाचं आहे की आपल्याला रक्त परिपूर्ण जन्मल्यापासून देताना जन्माला देताना आपल्या परिपूर्ण आपल्या दिलेलं आहे. मग ज्या अर्थी चांगलं रक्त आपल्याला दिलं आहे, आपण चांगले करतो, चांगलं कार्य करतो, मग तेच रक्त जे आहे ते आपण दुसऱ्याला दिलं, ज्याला आवश्यकता आहे त्याला दिली, तर त्याला पण जीवनामध्ये फार महत्वाचा उपयोग पडेल ना दादा, त्याचं जीवन वाचेल. यासाठी बघा, प्रत्येकाने रक्तदान शिबिर करणं आवश्यक आहे. नुसतं नको बहुसंख्येने करायला हवं, तो पण रेकॉर्ड आपला आहे असं काही नाही, तरी पण अजून रेकॉर्डवर आपण अवलंबून राहता. आपण एक सेवा म्हणून तिथे उभं राहिलं पाहिजे आणि सेवेसाठी प्रत्येकाने झटायला पाहिजे. हेच असं झालं तर सांगा मला, महान देश आहे भारत, आपला महान आहे, समृद्ध केव्हा होईल. या सगळ्या प्रकारे समाजानी सेवा रुजू करायला पाहिजे, आणि सगळ्या प्रकारे समाजाची सेवा रुजू झाली सगळ्या प्रकाराने. त्यातला तिसरा प्रकार सांगतो मला, थॅलेसिमिया एक मोठा रोग आहे, फार मोठा आहे. त्याच्यापासून एकदा मुलाला झाला किंवा जो असतो जन्मताच असतो, पण एकदा लहान सुरुवात झाली रक्त कमी पडायला, जसं ज्याचं शरीर वाढत जातं तसं शरीराप्रमाणे रक्तसुद्धा वाढावं लागतं. रक्त वाढलं नाही तर काय होतं, त्याला आजारपण येतं, आयुष्याचा थोडा धोका असतो. मग अशा वेळेला हा आपल्याला देण्यासाठी आपल्याकडे उत्तम सामर्थ्य दिलेलं आहे, आपल्या ताकद दिलेली आहे, आपल्या शक्ती दिलेली आहे. मग ती आपण थोड्याफार प्रमाणात द्यायची आहे का आपली नाहीच आहे ती, तर आपण द्यायला काय काम मागे पुढे का राहावं.
त्यासाठी प्रत्येकाने जे ज्या वेळेला आपण शिबिर घेऊ त्या त्या वेळेला प्रत्येकाने ते उभं राहून तिथे सेवा वैधर्म रुजू करावा. मी आजच सांगतो सगळ्यांना, आता ते पण सुरुवात करायला लागेल. पण पुष्कळ मुलांना रक्ताची आवश्यकता असते, रक्त तयार होत नाही शरीरामध्ये, रक्तपेशी ह्या तयार होतच नाही शरीरामध्ये, ती यंत्रणाच कमी असते. मग अशा वेळेला आपण ती देऊन उभी करता आली पाहिजे. किंवा डॉक्टर लोक आहेत, त्यातले मोठमोठे तज्ज्ञ आहेत, चांगले उत्तम तज्ज्ञ आहेत, मुंबईला आहेत, पुण्याला आहेत, सगळ्या बाजूने आहेत. मग त्यांच्याकडे जाऊन आपला काय असेल तर सल्ला घेऊन त्याप्रमाणे प्रत्येकाने आपण करावं. त्यासाठी जे लागणारं हे असतात, स्क्वॅप करतात तोंडातून, आणि त्यासाठी लागणारी जी आपल्याकडेच जी वस्तू आहे ती, मग ती जी आहे ती वस्तू, जी आपण दुसऱ्याला देण्यासाठी का कमकुवता करावी, आपण द्यायला पाहिजे. ही एक समाजसेवाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की बघा, श्रवणयंत्र वाटप पुष्कळांना ऐकायला येत नाही, किंवा ऐकायला कमी येतं, किंवा लहानपणापासून ऐकायला येतं पण थोडंफार ऐकायला येतं. मग त्याला कॅपॅसिटी वाढवण्यासाठी यंत्र आहे, यंत्र वाटप आहे, यंत्रावर आपण करायला पाहिजे. यात हे प्रतिष्ठान सगळं कार्य करत असतं. महत्वाचं काय की वाटप होणं आणि प्रत्येकाला त्या 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 ताकदीचं यंत्र मिळणं हे फार महत्वाचं आहे. तिसरं काय, विविध सरकारी दाखले वेगवेगळ्या प्रकारचे, आता ह्याचे पुष्कळ दाखले आहेत. दाखल्यांचे काय पुष्कळ दाखले, जे दाखले आपण देतो ते त्यांना उपयोगी पडतात आयुष्यामध्ये, महत्वाचं आहे ते. सगळेच दाखले असतात, जाती जावासा जातीवर मिळू शकतो, अर्थात सहकार्य आपल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं सहकार्य असतं, त्याशी होऊ शकत नाही, ते आपल्याला पण सहकार्य करतात, त्यांचे सुद्धा आपण आभारात मानायला पाहिजेत. कारण त्या एका शिबिर एका एका दाखल्यावर आपण कुठेही काही कोणत्याही प्रकारचे जे सरकारी यंत्रणा असते किंवा सरकारी जे वेगळ्या प्रकारची सुविधा ठेवलेली असते ते आपण घेऊ शकतो, ते नसेल तर घेऊ शकत नाही. मग ते आपण घ्यायला पाहिजे, प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि प्रत्येकाने दाखल्यासाठी झटायला पाहिजे, आणि दाखले देण्यासाठी सुद्धा एक यंत्रणा उभी आपण करून ठेवली आहे, ती तिथे यंत्रणा ती काम करत असते, आणि ती यंत्रणेकडे आपण आपलं नाव नोंदून आपण करायला पाहिजे. ते दाखले अतिशय महत्वाचे असतात. आता पाणपोई आहे, पाणपोई सुद्धा सगळ्या प्रकारे आपण बऱ्याच ठिकाणी बांधलेले आहेत, की आज आवश्यकता माणसाला पाण्याची आहे, पाणी पुष्कळ ठिकाणी नसतं, किंवा पुष्कळ ठिकाणी पाणी प्यायला मिळत नाही. पाणी असतं पण ते विकत घ्यावं लागतं आपल्याला, पण विकत देण्यापेक्षा आपण विनामूल्य आपण देतो ना, देतो का नाही बघा, सहज देतो का. तर पाणपोई ठिकठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत, अजून आपल्याला करायला पाहिजेत, पण सगळ्या बाजूने आपण मागे येत असतो, कारण तेवढा फंड आपल्याकडे नसतो. फंडाच्या फंडातून आपण तेवढे प्रतिष्ठानचा फंड जेवढा आहे तेवढंच आपण करत असतो, त्यात बसेल तेवढंच आपण करत असतो. आणखीन काय त्याच्यामध्ये बघा, आता बस थांबे बांधतोय आपण, की पुष्कळ उन्हामध्ये पावसामध्ये पॅसेंजर उभे राहतात, पुष्कळ ठिकाणी असे आहेत, पुष्कळ ठिकाणी आपण बस थांबे पण बांधलेले आहेत, आणि अजून बस थांबे बांधायला पाहिजे आपल्याला. पण आर्थिकदृष्ट्या कमकुवतपणा आपला असल्यामुळे आपण जेवढं होईल तेवढंच आपण करतो, जेवढा फंड जमा असेल तेवढंच करतो. दुसरं महत्वाचं काय बघा, आणखीन मोठमोठे बंधारे आहेत, पाणी अडवा पाणी जिरवा हा शासनाचा एक मोठा उपक्रम आहे. मग तो आपण सर्वां मिळून जर केला तर पाणी जिरलं जर तर बोरींना पण पाणी लागेल, आसपासच्या तलावांना पाणी राहील, ह्यातल्या विहिरींना पण पाणी येईल. केवढं महत्व आपण महत्व आहे, मग प्रत्येकाने जिथे जिथे आवश्यक ठिकाण आहे तिथे आपण बंधारे बांधून पाणी जिरवलं पाहिजे, कारण हे जिरवणं हे महत्वाचं आहे. कारण पाणी जिरलं तर सगळ्यांना पाण्याची उपलब्धता प्राप्त होईल. कारण आम्ही आता बघा पुन्हा हे करतो, आम्ही वेगळ्या प्रकारची उद्योग वेगळ्या प्रकारचे उद्योग असतात, पुष्कळ प्रकारचे उद्योग असतात, जसं मार्गदर्शन शिबिर आपण घेतो का. आता कुणीतरी जे काही शिकलेली आहेत मुलं, पुष्कळ अशी शिकलेली तरुण मुलं आहेत, पण त्यांना नोकरी नाही, काही काम नाही, परिस्थिती खराब असते, त्यांचे अखंड उपकार आणि अखंड आभार आपण मानायलाच पाहिजेत, आणि जेवढी मदत करता येईल तेवढी आपण मदत करायला पाहिजे. आता नैसर्गिक आपदग्रस्त पण असतो, काय वादळ होतो, काय धरणीकंप होतो, मध्ये आता मोठं वादळ झालं तर काही ठिकाणी आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये लाईटच आला नसता 8-8 दिवस, तर अशा ठिकाणी आपले सर्व सदस्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जेवढं करता येईल तेवढं ABC वॉर्डामध्ये आपण केली, आणि लाईची उपलब्धता लवकरात लवकर आपण करून दिली. जे 15 दिवसात काम होणार होतं ते 3 दिवसात करून दिलं, म्हणजे लोकांचे समाजाची सेवाच झाली नाही. अशा समाजसेवेचा व्रत आपण अखंड सर्वांनी घ्यायला पाहिजे. आता पुष्कळ ठिकाणी आपदग्रस्त असतात, आता धरणीकंप होतो, हे होतं, पुष्कळ ठिकाणी होतं, जेवढं आम्हाला प्रदेशांतर्फे आम्ही जेवढी पैशाची मदत करता येईल तेवढे आम्ही करतो. ज्या ज्या ठिकाणी अति नुकसान होतं अशा ठिकाणी आपण प्रतिष्ठानतर्फे पैसे मागे धान्य वाटप पण आपण केलं,
जसं गव्हर्नमेंट करत असतं त्याच्याप्रमाणे आपण नाही करू शकत, पण थोडंफार प्रमाणामध्ये आपण करतो, आणखीन वाढवायला पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा प्रत्येकाने. आता महत्त्वाचं तेवढं काय आहे, सगळं ठीक आहे, ही समाजसेवा झाली. आता अंतःकरणामधली भूमिका जी आपली आहे, ही स्वच्छता कधी होणार? ज्या वेगळ्या प्रकारचे विचार आहेत, वेगळ्या प्रकारची व्यस्त माणसाला आहेत, नाना तऱ्हेच्या चमत्कारिक स्वभावाने मनुष्य वागत असतो, तो का वागत असतो, याचं कारण काय असेल? प्रत्येकाने अंतःकरणामध्ये याचा शोधबोध घ्यायला पाहिजे आणि मन स्वच्छ करून अंतःकरणामध्ये बघा कसे आहे. मनाची भूमिकाही स्थिर नाही, अस्थिर आहे. आता एक विचार करील, नंतर एक विचार करील. जास्तीत जास्त आपल्या सर्व इंद्रियामध्ये विचार करणारं इंद्रिय असेल तर मन कधी शांत बसत नाही. अहो दिवसा जेवढ्या जरी काय कुठल्या घटना घडल्या तरी रात्री स्वप्नामध्ये आपल्याला दाखवतं, मग स्वप्नासुद्धा शांत झोपून देत नाही आपल्याला. असतं ना असं, अशा अस्थिर मनाला आपण काय करावं? मनाची भूमिका स्थिर होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे सांगा. किती श्रेष्ठ तो आहे, अंतःकरणामध्ये परिपूर्ण स्वच्छता घ्यायला हवी. अहो बाहेर ज्याप्रमाणे आपण बाहेर सगळ्या प्रकारे आपण सुविधा आपण प्राप्त करून देतो किंवा आपल्या आपल्या स्वतःसाठी आपण सुविधा करत असतो, ऐश्वर सगळ्या प्रकारे आपण भोगत असतो, पण अंतःकरणामधलं ऐश्वर कोण केलंय का विसरला माणूस? मनुष्य विसरला का त्याला? अंतःकरणामधलं ऐश्वर सुद्धा महत्वाचं आहे, पण ऐश्वरामध्ये अंतःकरणामध्ये ऐश्वर केव्हा होईल? की आतले जे विषय आहेत, विषयांचे जे विचार आहेत, हे विचार जायला पाहिजेत. प्रत्येक माणसाचे अंतःकरणामधले विचार आहेत. आता अंतःकरण कसं आहे? अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे पाच भागामध्ये आहे. पाच भागाची भूमिका अंतःकरणामध्ये सुविचारामध्ये असेल तर मनुष्य नक्की आत्मिक आनंदामध्ये राहील, आणि आत्मिक आनंदामध्ये राहून सुद्धा प्रत्येकाने अंतरात्म्यावर अवलंबून राहायला पाहिजे. असं राहिलं तर ती भूमिका अंतरात्म्याचे जे सामर्थ्य आहे ते मिळण्यासाठी काय करायला पाहिजे प्रत्येक माणसाने? आता सामर्थ्य मिळण्यासाठी आशीर्वाद घेऊन उपयोग नाही. मी तर पहिल्यावर सांगतो, आशीर्वाद हा निष्क्रिय करणारा आहे. मनुष्य भ्रमात राहतो की मला आशीर्वाद आहे, मला काय कसले भय नाही. नाही, प्रत्येकाने अंतःकरणामध्ये उभं राहिलं पाहिजे. करतो विवेकच उभं राहणं, अचूक प्रयत्न करणं, प्रभोशक्ती वाढेल, उत्तम प्रकारे सामर्थ्य मिळेल. का नाही मिळणार? प्रयत्न हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहेत. प्रयत्नासाठी काय करायला पाहिजे? पण जरी आशीर्वाद असला तरी आशीर्वाद असतो सगळ्यांना असं काही नाही, तो प्रश्न नाही. पण प्रत्येकाने आशीर्वाद न राहता प्रत्येकाने आपल्या असलेल्या कर्तव्य भूमिकेकडे उभं राहिलं पाहिजे की आपली कर्तव्य भूमिका काय. ज्याला ज्याला जी दिलेली आहे अर्थात ती ती प्रत्येकाने प्रत्येकाने अंतःकरणामध्ये विचार करून उभी करायला पाहिजे, तरच प्राप्त आहे. नाही तर नुसती आता सगळ्या बाजूनी ठीक आहे, एवढं कार्य केलं सगळं प्राप्त आहे, आता कीर्तीसुद्धा प्राप्त झाली का नाही? जगत जगांची कीर्ती मिळाली. आता का युरोपियन युनिव्हर्सिटीने पण सन्मान केला ना का? नाही केला. भारत सरकारने सुद्धा सन्मान केला. पण ही कीर्ती आहे, पण कीर्ती अशी सहसा मिळत नसते कधी. कीर्ती मिळण्यासाठी काय करावं लागतं? आता बघा कसं आहे हा, की प्रत्यक्ष बघायला गेलं, पाहायला गेलं तर नरदेहाची किंमत कोणाला नाही आहे. प्रत्येकाने जे जे कर्तव्य घेतलं त्या कर्तव्यातच फक्त मनुष्य उभा आहे, बाकी ह्याच्या पश्चात काय. आता बघा, धन्य धन्य नरदेह हो, धन्य आहे हा, सोपा नाही, धन्य आहे. धन्य धन्य केव्हा आहे सांगतो तुम्हाला नंतर. की कसा आहे तो बघा आहे. आता याची अपूर्वता पाहो, अपूर्व आहे, त्याला सीमा नाही, मर्यादा नाहीत. आता हे जे कार्य करतो आम्ही, आमचं आयुष्य प्रत्येकाचं आयुष्य कमी पडणार आहे. नरदेह म्हणून जन्माला आलो, पण आमचं आयुष्य आम्हाला असं वाटतं की अजून आयुष्य ह्या कार्यासाठी मिळावं. नाही, तसं नाही, परत जरी आलो तरी आम्ही जन्माला आलो परत हेच कार्य आम्हाला मिळावं हे आम्ही अखंड आजपर्यंत सांगत असतो. का हे कार्य पुरं होणार नाही आहे. हे काम जे आहे प्रत्येक समाजसेवेचं कधीही पूर्ण होणार नाही, कधीच होणार नाही. मग त्यासाठी आपण प्रत्येकाने अपूर्वता कशी आहे ती पहा. आपलं अपूर्व म्हणून अपूर्व आपलं जरूर आहे, आणि जन्माला आलायला आपण आहोत. महा अपूर्वता आपण कशी प्राप्त करून घ्यायला पाहिजे? अपूर्व म्हणून जे काय आहे, अपूर्व कोण? की पूर्वता नाही त्याला, अपूर्व कोण आहे? एकच अंतरात्मा. प्रत्येकाने अर्ध आत्मनिर्भर व्हायला पाहिजे ना, तर प्राप्त आहे. नाही तर नाही. त्यासाठी बाकीचे विचार जे असतात ते बंद करायला पाहिजेत. त्या अंतरात्म्यावर अवलंबून राहील, नुसतं बोलून होणार नाही. होईल का? नाही. हे लक्षात ठेवा प्रत्येकाने, की नुसतं बोलून होणार नाही आहे, आपण बोलून होत नाही. आपण प्रत्येकाने स्वतः ते करायला पाहिजे. की अंतरात्म्याकडे जर आपण अंतरात्म्याकडे जर विचार मागायचे असतील, आपण अंतरात्म्याचे विचार आपल्याला असतील. आता बघा, मागे आपण अपंग वाचला होता, एक गुढीपाडव्याविषयी आपण घेतलो निरूपण, त्याच्यावर बघा दिलं होतं का नाही. संतांच्या गावी परब्रह्म भांडवलं, परब्रह्म भांडवल आहे. संतांच्या गावाला कुठलं भांडवल आहे?
परब्रह्म भांडवल आहे आणि संत संतांची भूमी आपली मातृभूमी आहे आणि सगळ्या प्रकारे उत्तम उत्तम आपण त्यांनी लिहिलेल्या महत्त्वाचे जे आहेत ते प्रतिष्ठे माणसाने लिहिले आहेत. मग मनुष्य माणसाने काय करायचं आहे त्याचा अभ्यास आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. केल्याशिवाय पुढे प्राप्त नाही. त्याने लिहून ठेवले कशासाठी, ते देहरूपाने गेले पण प्रत्यक्ष कार्यरूपाने जिवंत आहेत. म्हणजे म्हणून कार्य श्रेष्ठ आहे. कार्य का श्रेष्ठ असतं? म्हणून मनुष्य देह हा कार्य हा जन्मापुरता घेऊन आलेला आहे, प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणून धन्य आहे तो. आणि दुसरा धन्य आहे तो धन्यच आहे. अपरमय धन्यच आहे. अंतरात्मा धन्यच आहे. काय वेगळा नाहीच आहे. त्याच्यावर का दुसरा कोण नाही आहे. एकच सामर्थ्य आहे त्याच्यात. त्याला पर्याय पण दुसरा नाही आहे. एक कार्य केलं दुसरा मनुष्य उभा असतो. आणि ह्याला कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही. आणि स्पर्धा नाही आणि त्याला पर्याय पण नाही आहे. आणि स्पर्धक पण कोणी त्याचा नाही आहे. एवढा अंतरात्मा श्रेष्ठ आहे. म्हणून नेहमी बघा बुद्धिजी म्हणून सांगत असतात की प्रत्येकाने आत्मनिर्भर राहावं. का? याचं कारण आत्मनिर्भर राहिलं तरच माणसाला चांगले गुण येणार आहेत. अन्यथा चांगले गुण माणसाला येणार नाहीत. आत्मनिर्भर राहण्यासाठी, आत्म्याला अवलंबून राहण्यासाठी आपण वेगळ्या प्रकारचे जे विचार आहेत ते मनाला वेगळ्या प्रकारची जी टोचणी देत टोचणी असते सगळ्या प्रकारची मनाला. संशयाची असते, चिंतेची असते, भीतीची असते, मान सन्मानाची असते, अभिमानाची असते, सगळे प्रकार असतात. मग सगळ्या माणसाने त्याग करायला पाहिजे. घ्यायचं आहे निर्दयाला सगळं सामर्थ्य द्यायचं आहे आणि सगळ्या प्रकारे मान सन्मान त्यांनी घ्यायचं आहे. पण अंतकरणामध्ये एक जाणीव अंतकरणामध्ये पाहिजे की हे जे सगळं कार्य आहे हे मनुष्य म्हणून देह करू शकत नाही. अहो देहाला देणारे विचार जे आहेत, देहाला देणारं सामर्थ्य जे आहे ते आतच बसलेलं आहे. हे बऱ्याच जणांना अंतकरणामध्ये जाणीव याची नाहीये. अर्थात प्रत्येकाच्या प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळी नावं असतील पण सामर्थ्य शेवट एकच आहे, वेगळं नाही. नावं अनेक असतात, त्याच्याप्रमाणे त्याचे नाव आहेत, ठीक आहे. पण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर अंतकरणामध्ये सामर्थ्य सगळ्यांचे एकच आहे, वेगळं कोणतंच नाही आहे. त्यामुळे मतभेद होण्याचं कारणच नसतं आपल्याला. काय कारण आहे मतभेद होण्याचं सांगा. अंतकरणात जाणं बा मनुष्य आहे आणि मनुष्यही जात आहे आणि मानवाचा धर्म आहे. मानवाचा धर्म उभं करण्यासाठी आपण हे विचार अवश्य घ्यायला पाहिजे सर्वांनी. त्याचा अंतर आता बघा कसं मन आहे. मनाची भूमिका कशी असते? मन वेगळ्या प्रकारच्या अंतकरणामध्ये टोचणी देत असतं आणि ते देत दिल्यानंतर मनुष्य बदलतो का? अहो त्याला चांगले विचार मिळाले नक्की, चांगले तर मनाला चांगले संदेश जातात. तो पुढे मेंदूकडे पाठवून देतो, इंद्रिया पुढे काम करतात. हे चक्रच आहे. एकटा मेंदू काम नाही करू शकत. अहो त्याला विचारायचे विचार द्यावे लागतात की नाही सांगा मला, तरच ते प्राप्त होतो. आता शाळेमध्ये सुद्धा विद्या शिकलो आपण, शाळेमध्ये गेलो तिथे शिकलो आपण, त्याप्रमाणे तिथे नियमबंधन पाळली, सांगितलेले आपण त्या सांगितलेल्या गुरुजींनी आपण आचार्याने आपण त्याचं पालन केलं ना. मग हे पालन करणं हेच महत्त्वाचं असतं आहे ना. या पालन करण्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा आपलं सामर्थ्य उभं राहतं. त्यांनी जे जे काय सांगितलं ते आपण केलं, शिकलो, जे जे काय पद्धतीप्रमाणे आपण केलं आपल्या बुद्धीप्रमाणे, त्यात आपल्याला यश मिळालं. प्रत्येकाला यश मिळालंय. आता ज्याची बुद्धी प्रगल्भ आहे, उत्तम आहे, अभ्यासवृत्ती चांगली आहे, त्याला चांगल्या प्रकारे ऐश्वर मिळतं. ते प्रत्येकाला दिलेलंच आहे ना. आता इथे सुद्धा मोठमोठे ऑफिसर्स लोक आहेत, आयएएस ऑफिसर्स आहेत. मग ते आता प्रत्यक्षाने कष्ट केले त्याशी नाही होत सांगा मला. स्पष्ट सांगितलं बघा कसं की सत्कीर्ती ही वाढवावी आणि अपकीर्ती ही थांबवावी. ह्यासाठी काय करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. सत्कीर्ती सगळ्यांना आवड असते, वाईट कीर्तीची कोणालाही आवड नसते. मग वाईट कीर्तीची आवड नसते मग त्यांनी काय करायला पाहिजे? त्याने आपले जे अपकीर्ती करण्याचे जे विचार आहेत ते आपण बाजूला टाकायला पाहिजे, तरच प्राप्त आहे. नाहीतर सत्कीर्ती अशी होत नसते. कीर्ती करण्यासाठी बघा कशी आहे. कीर्ती वाढवायची म्हटल्या तर सोपं नाही ते. अहो कीर्ती वाढवण्यासाठी काय करावं लागतं सांगा मला. केवढं आपलं झटावं लागतं. आता तसं बघायला गेलं तर महत्वाचं काय आहे बघा की कीर्ती वाढवण्यासाठी सहज प्राप्त आहे. संत वचनामध्ये सहज दिलंय. झिजल्या विण कीर्ती कैची, मान्यता नवे फुकांची. म्हणजे याचा अर्थ काय? झिजल्या विण मेहनत कष्ट केल्याशिवाय ज्या ज्याप्रमाणे ज्याला ज्याला करतो भूमिका उभी करायची असेल. आता पुष्कळ कर्तव्य प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. आता सांगा मला हे जे आहे की नाही हे केवढं मोठं महत्व ह्याला आहे. की ह्याला महत्वाचं काय आहे की कीर्तीसाठी मनुष्य झटत असतो, सत्कीर्तीसाठी झटत असतो, पण अपकीर्ती थांबवायला पाहिजे. तेव्हा प्रत्येकाने हे करायला पाहिजे. वाईट कीर्ती करण्यासाठी काय करायचं काय नाही करायचं हे प्रत्येकाने अंतकरणामध्ये परिपूर्ण जाणीव घ्यायला पाहिजे. तेव्हा आता थोडक्यात थांबवतो का की काय आता आपला वेळ नाही आणि साहेबांना पण पुढचे प्रोग्राम असतात,
आपल्याला काय नाही, आपले दिवस मोकळा आहे, पण त्यांना त्यांच्या मागे उत्तम कार्य आहे. सब भारत मातेची सगळ्या सेवा आहे. तेव्हा आता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू.